नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता करांची होळी देखील केली. वेगळी नगरपालिका हवी यासाठी 27 गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. महापालिकेत नुकतेच आलेले नवीन आयुक्त गोविंद बोडके यांचा आज सकाळी 27 गावांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यानंतर वेळी 27 गाव संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांचा ताफा रोखला आणि नंतर काटई पोलीस चौकीमध्ये पालिका आयुक्तांना घेराव घेतला. यावेळी 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर आरोग्य यंत्रणा, शाळा, पायाभूत सुविधा, वाढवून आलेली मालमत्ता करांची बिल आदी प्रश्नाची सरबत्ती केली. त्यावर संघर्ष समितीचे जे काही म्हणणे असेल ते आपण नक्कीच शासनाला कळवू, असे उत्तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान आयुक्तांशी बोलणी झाल्यावर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बाहेर येत महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करून रोष व्यक्त केला. तसेच 27 गावाची वेगळी नगरपालिका करा, तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही या घोषणेच्या पुन्हा विचार केला. यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये गंगाराम शेलार, गुलाब वजे, अर्जुन बुवा चौधरी, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, दशरथ पाटील, विजय भाने, गजानन मंगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वजे, वासुदेव गायकर, कृष्णाबुवा मळवी, सुधीर पाटील, गजानन पाटील यांच्यासह 27 गाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वेगळी नगरपालिका पाहिजे आणि त्याने पाहिजे त्याची कर वाढवलेली नाही 10%. त्याच्यामुळे ह्या पावसाने त्यांच्यासमोर दारू निश्चित केलेले आहे. आज रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त 27 गावांच्या पाहणी दौऱ्यासाठी येत होते. आम्ही त्यांचा निषेध न करता कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलो होतो. दिनांक 1 जून 2015 रोजी शासनाने 27 गावं जबरदस्तीने महापालिकेमध्ये, त्या अगोदर सुद्धा 27 गावांच्या 26 ग्रामपंचायत 22 ग्रामपंचायतींनी ठरावच्या माध्यमातून कडाडून विरोध केला. त्याच्या समर्थनार्थ 32,000 नागरिकांनी हरकती सूचनासुद्धा नोंदवल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री 20 ऑक्टोबर 2015 रोजी प्रीमियर मैदानावर त्यांनी शब्द दिला होता की गावं वगळण्यात येतील, जास्तीत जास्त नगरसेवक संघर्ष समिती पुरस्कृत आणि भाजपचे निवडून आणावेत. आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडूनसुद्धा दिले आणि तरीसुद्धा मुख्यमंत्री त्यांचे शब्द पाळत नाहीत आणि त्या विरुद्ध महापालिकेचे आयुक्त आज पाणी दौऱ्यासाठी येत आहेत, त्यांचा मी निषेध करण्यासाठी इथे थांबलो होतो. तत्पूर्वी महापालिकेने 10 पटीने कराच्या पावत्या आम्हाला ग्रामस्थांना वाटलेल्या होत्या, त्यांचा मी निषेध केला आणि त्यांची होळीसुद्धा केलेली आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झालीये निरोप घेण्याची. नमस्कार.